तर मित्रांनो, आपला हा प्रवास वसंतविहार धर्मवीर नगर इथून सुरू झाला. सर्वात पहिल्यांदा आम्ही वसंतविहारला पोचलो आणि तिथून आम्ही ऑटो रिक्षा करून इंदिरा नगर, जे की वागळे इस्टेट लोकमान्य नगर या साईडला आहे, तिथे आम्ही पोचलो. तर मित्रांनो, हे आहे इंदिरा नगर. इथून मामा भांजे डोंगरावर पोचण्यासाठी दोन रस्ते आहेत, एक फुडून आणि एक हा रस्ता ज्या रस्त्याने आम्ही चाललो आहोत. हा ॲक्च्युली थोडासा शॉर्टकट होता आणि माझ्या बहिणीला पण तो रस्ता बऱ्यापैकी माहिती होता, कारण तिची मैत्रीण पुढे त्या नॅशनल पार्क जी बॉर्डर आहे तिथेच राहते, आणि की तिच्याच घराच्या समोरून आपल्याला पुढच्या प्रवासासाठी जायचं होतं. हा पूर्ण इथून स्टार्ट होतो नॅशनल पार्कचा एरिया. फुल गावी आल्यासारखं वाटतंय, पण सही वाटतंय. हे तिच्या मैत्रिणीचं घर आहे आणि तिच्या एक्झॅक्ट समोरून आपल्याला पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, ही पूर्ण वाट जंगलातून आहे. अर्थातच जिथे आम्ही जातो आहे त्याचं नावच आहे मामा भाचे डोंगर. मी पण पहिल्यांदाच जातो आहे ट्रेकिंगसाठीच. मस्त जागा आहे, व्हिडिओ वगैरे बघितला आपण, म्हटलं आपण एकदा जाऊन येऊ. तर बघू तिथे जाऊन आपल्याला काय अजून बघायला मिळते. पण हा मला रस्ता आवडला, म्हणजे असा फुल गावचं फिलिंग येतं आहे पूर्ण. तर माझ्याबरोबर माझी बहीण आहे, भाऊ आहे, आणि तो माझ्या फ्रेंडचा हजबंड आहे, आणि ती त्याची मुलं आहेत. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज एक नवीन असा एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. तर मी आता, तुम्ही ते बघू शकता, पूर्ण अशी मागे जंगल आहे, पण मी आता गावी नाही आहे. मी इथे आहे मुंबईला, आणि ते पण ठाणा ह्या सिटीमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत ते म्हणजे मामाभाचे डोंगर. हे नाव ऐकलं आहे पण कधी गेलो नव्हतो. तर आज जरा म्हटलं जाऊन येऊ, छोटीशी एक ट्रेक पण होईल सकाळची. आणि आज रविवार आहे, थोडा पाऊस पण कमी आहे. तर माझ्याबरोबर मी सांगितल्याप्रमाणे माझा भाऊ वगैरे आहे, बहीण आहे, आणि आता पाऊस पण सुरू झाला आहे. थांब तिथेच. माझ्यासाठी या पावसात पहिल्यांदा ते असा आगळा वेगळा एक्सपिरियन्स आहे, आणि मी अजूनपर्यंत असं कधी ट्रेकवर गेलो नव्हतो. माझ्यासाठी हा फर्स्ट टाईम आहे. छोटी ट्रेक आहे बट खूप छान आहे. मला हे असं जंगलातून आम्ही जातो आहे ते खूप छान वाटतं आहे. थोडा पाऊस जायला पाहिजे होता, अजून मजा आली असती. पावसाच्या थेंबांचा आवाज येतो आहे. भिजणार म्हटलं तू, छान आहे ना, बघ ना यू बघ. पाऊस. हाय. तर ही माझी बहीण आहे. हॅलो. आणखी आमच्या दोघांचं पण ॲक्च्युली आम्ही असे फर्स्ट टाइम ट्रॅकिंगला जातोय, कधी गेलो नव्हतो. आणखी तरी किती आपण वसंतविहारवरून साधारणतः किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर. ओके. तर लोकमान्य नगर येऊ शकतो आणि आमचे एक फ्रेंड तिच्या घराच्या तिकडून आलो. ओके. मी नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स देईन, जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला बघून आणि तुम्हाला यायचं असेल तर. पण इथे व्ह्यूज वगैरे असे बघणार की चलो बाय 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 ध्रुव. चलो. सो आपली आता इथून ॲक्च्युअल जी ट्रॅकिंग आहे ती आता आपली इथून स्टार्ट होते.
मामा भांजे डोंगर समोर बोर्ड दिसतो आहे हे बघा, ते मामू भांजे सरकार शेख पहाड दरगा डो रोड, कृपया सायंकाळी 5 नंतर डोंगरावर चढू नये, वाघापासून सावध रहा। म्हणजे मित्रांनो इथे वाघ वगैरे दिसतात, अर्थातच जंगल असल्याकारणामुळे ते दिसणारच, पण हा जो प्रवास आहे ट्रेकिंगचा तो खूप छान असा आहे आणि माझ्यासाठी तो असा पहिलाच अनुभव आहे। दमले एवढंच नाही दम ते छत्री आणि सर्व उडून जाईपर्यंत वरती वाट लागणार जाम। अभी पाय घट्ट लाव, पाऊस पडला आता असतो, तड्यावरती येल्यासारखं वाटतं आहे ना अभी घाटी तडण। हो जे काहीतरी देवस्थान आहे गोट। हो कसली घाटी आहे ब, मित्रांनो हे पायऱ्या खूप आहेत चालण्यासाठी, जाम दम लागला तरी ते जर यायचं असेल तुम्हाला हा व्हिडिओ बघून वगैरे तर नक्कीच स्वतःबरोबर तुम्ही एक पाण्याची बॉटल आणि खाण्यासाठी काहीतरी स्नॅक्स वगैरे घेऊन या, पण नक्कीच इथे कचरा वगैरे करू नका कारण पर्यटन स्थळाच्या ठिकाणी वगैरे असे सूचना असतात आणि ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे, सो त्याची एक काळजी घ्या। जाम चालायचं अजून जास्तीत जास्त अजून अर्धा एक तास, मध्ये मध्ये ऊन पडतं आहे मध्ये पाऊस, हां आणि हा सा मस्तपैकी जंगलातून डोंगरातून अशी एक वाट आहे। चल लवकर अभी काय करतोय मागे, अरे येता फोटो काढतो ये तू। हो मित्रांनो जाम दम लागला, ते सगळ्यांनाच माहिती आहे की मी मालवणी आहे, सवय नाही ना म्हणून जरा दम लागतोय। हिला फोटोचं बाबा जाम वेड आहे, फुलांचे वेगवेगळ्या झाडांचे। हां तुका आठवतं भाग्यश्री साड्यावरची पण घाटी अशीच आपली थोडीफार, आता नाही पहिल्यांदा अशी होती पण हां मला त्याची आठवण इली। तर मित्रांनो माझे जे गावचे सगळे ब्लॉग आहेत त्यामध्ये तुमका माझी मालवणी लँग्वेज ऐकूक मिळत, ओके, आणि जे थोडेफार मी आता जेव्हा मुंबईला असेन त्यावेळी नक्कीच थोडंफार मराठी येईल आणि थोडंफार मध्ये मालवणी पण, कारण मालवणी असल्याकारणामुळे ती लँग्वेज तर प्रायमरी आहे। फायनली आपण मित्रांनो पोचलो आहोत मामा भांजे डोंगरावरती, पाऊन तास लागतो खालूनवरती येईपर्यंत। तर मित्रांनो जे समोर तुम्हाला ते एक घरासारखं दिसतं आहे ते आहे भांजे, ओके, त्या साईडला, आणि जो हा एक इथून एक नंबर व्ह्यू आहे हे तुम्ही असे ह्या साईडला बंगाल तर इकडे आहे मामा, राईट, ए ह्या साईडला मामाच आहे ना ग, हां बरोबर, हे समोर दिसतं आहे तुम्हाला त्या टेकडीवरती तो डोंगर म्हणजे तो मामा या नावाने ओळखला जातो आणि जो मी आता दाखवला माझ्या पाठीमागे तो भांजे। मित्रांनो इथून जो दृश्य आहे तो एक नंबर आहे, पूर्ण ठाणा आहे, थोडंसं फॉग आहे त्याच्यामुळे जरा क्लिअरिटी नाही आहे, बट इथून जे तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं तुम्हाला समजेल की हा मस्त एक नंबर व्ह्यू आहे। आणि इथे जास्त तर मित्रांनो इथे असे यंगस्टर जास्त येतात कारण आत्ता तर ते चालण्यासाठी भरपूर पायऱ्या आहेत, तर ज्यांचं एज आहे ते कोण तुम्हाला इथे दिसणार नाही जास्त करून,
तर मित्रांनो, इथे छोटंसं दुकान वगैरे आहे स्नॅक्स. किती रुपये? 10 रुपये एक चिप्सचं पॉकेट. इथे तुम्हाला पाण्याची बॉटल आणखी थोडंफार असे चिप्स वगैरे मिळतील. पण बेटर आहे की तुम्ही तुमच्याबरोबर काय खायला वगैरे घेऊन आलात तर खूप चांगलं आहे. आता आपण इथे आलो आहोत भांजे. मगाशी आपण बघितला तो मामा होता आणि इथून पण सेमच नजारा आहे. जो तिकडून दिसतो आहे तो समोर दिसतो आहे तो मामा मामा डोंगर. आणि हा जो इथे आहे तो भांजे. सो मित्रांनो, आमची फायनली आमची इथपर्यंत ट्रेक पूर्ण झाली आहे. सो वन डे हाफ डेसाठी ट्रेक ओके आहे. माझा तर एक्सपिरियन्स आहे इथे. तसं बघण्यासारखं असं जास्त असे काही हे नाही येत, बट ओके जे व्ह्यूज आहेत वरून पूर्ण अशी ठाणे सिटी दिसते. बाकी असं बघण्यासारखं काही नाही. आणखी एक मेन म्हणजे ते शहराच्या जवळ आहे. तुम्ही थोडंसा तुमच्या डेली रुटीनमध्ये चेंज म्हणून तुम्ही येऊ शकता इकडे. थोडासा एक्सरसाइज पण होते आणि छान वाटतं. मित्रांनो, आता आपण आपला व्हिडिओ एंड करतो आहे. आपली जी छोटी ट्रेक होती मामा भांजे ही आता कंप्लीट झालेली आहे. इथे फक्त बघण्यासारखा ते दोन दरगेत आहेत, एक मामा आणि एक भांजे म्हणून. बाकी असं काही असं इन्फॉर्मेटिव्ह त्याची हिस्ट्री वगैरे अशी काय मला माहीत नाही आहे असेल पण. आणि ते बघण्यासारखं असे व्ह्यूज चांगले आहेत. डोंगर वगैरे आहे अर्थातच, आणखी सिटीच्या जवळ आहे प्लेस. आणखी वन डे हाफ डेसाठी असं आपण ट्रेकसाठी इथे येऊ शकतो थोडंफार आपल्या डेली रुटीनमध्ये साठी चेंज मिळण्यासाठी.